आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एव्हिडन्स ऍक्ट चा अभ्यास करावा, पुरावे म्हणजे सत्य असं समजून, सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना, मग ह्या एव्हिडन्स ऍक्टच्या अंडर ज्या डॉक्टर महिलेनी खुद्द संजय राजाराम राऊतच्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का? मग ह्यावर पण आदरणीय फडणवीस साहेबांनी विचार करावा का? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं, कारण का सत्य हेच अगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर बहीण पुरावे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे, तिला शिव्या दिल्या जात आहेत, धमकवलं दिलं जात आहे, तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत, तिच्या घरच्या सदस्यांना धमकवलं जात आहे, आणि ती सातत्याने जे पुरावे समोर आणते ते पण एव्हिडन्स ऍक्टच्या अंडर धरावं का? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं. दुसरं आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार म्हणजे काल जे आमच्या देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यावर टिप्पणी केली तेव्हा संजय राजाराम राऊतने आजारी उद्धव ठाकरे सगळे उल्लेख केला. कुठेतरी नाट्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखांनी गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं, त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे. कारण का वर्षावरून निघताना किंवा वर्षा सोडत असताना गळ्यावर मध्ये पट्टा, वर्षा पोचल्यापर्यंत गळ्याचा पट्टा निघून गेला, हे जे काय नाटक किंवा आजारी असताना जे नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा 2024 पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं, कारण का 2024 नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाहीये. आपले काय प्रश्न असतील तर विचार. सर, राऊत असं म्हणाले की फडणवीसांच्या काळात दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे, मग संजय राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्याला मालकाचं पहिलं नाव तरी सांगावं. मातोश्रीचा पट्टा आहे, सिल्वर ओकचा पट्टा आहे, ते 10 जनपदचा पट्टा आहे ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही, म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो, जेणेकरून त्याच्या स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही, गळ्यात नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहीत नाही ते दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये. हे ठरवणारा संजय राजाराम राऊत होता कामा नाही, कारण का ज्या संजय राजाराम राऊतनी एका डॉक्टर महिलेच्या आयुष्यामध्ये रावणाची भूमिका जो निभावतोय तरी दुसऱ्यांना रावणाची उपमा देऊ नये. हे राम राज्य आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश राम राज्याच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे आम्ही प्रभू रामला ची पूजा करतो आणि प्रभू रामनी जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत त्या अनुसार आम्ही आमचा देश घडवतोय. म्हणून रावणाची भूमिका घरात आणि बाहेर निभावणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिंमत करू नये. मुंबई पोलीस दलातून एक पत्र बाहेर आलं होतं, आता अनिल देशमुख यांनी ट्विट केलेलं आहे की या राज्यात कायद्याचे रक्षकच भक्षक बनले. कुठलं पत्र? मला पत्रच माहित नाही कुठलं. 8 मुंबई पोलीस दलात पत्र वायरल. लक्षात घ्या, पत्र
त्याबद्दल काय आहे अधिकृत आमचं गृह खातं त्याच्याबद्दल भूमिका मांडेल. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, ज्या खात्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्या खात्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही हे मी पत्र न वाचता तुम्हाला सांगू शकतो. राज्यातल्या महिला देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरक्षित आहेतच, पण पोलीस खात्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या पण देवेंद्र फडणवीसजींच्या खाली निश्चित पद्धतीने सुरक्षित आहेत, आणि त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजी करतीलच अगर त्या पत्र सत्य असेल तर. मग तिथे आलेलं आहे ना स्पष्ट. आणि अनिल देशमुखांनी पत्राबद्दल बोलावं हे राजकुंद्रांनी आस्था चॅनल बघायला बोलावं सारखं आहे. बापरे, फार मोठं आव्हान आहे हो ते. आता आमचं काय होणार? हा, ज्याचा आवाज पुरुषाचा नाही आहे त्यांनी अगर आव्हान द्यायला लागले आणि दाढी काढली तर म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात असं कुठे लिहिलेलं नाही आहे. आताही तुम्ही त्या हेराफेरीतला बाबूरावच तुम्ही दिसताय, त्याच्यात काय फरक झालेला नाहीये. संजय राऊत सर, संजय राऊत जरा मराठी खतम हो जाईल. आम्हाला धक्का देण्याची ताकद कोणामध्ये नाहीये, मात्र जे जे शिवसेना सोडून गेले त्या सर्वांना उद्धव ठाकरे येणार का धक्का? अरे धक्का देऊन देऊन आता तुला मातोश्रीच्या आतमध्ये बसवलेला आहे. एक शेवटचा धक्का 2024 ला आम्ही देणार, मग पूर्ण उद्धव ठाकरे कुटुंब लंडनला गायब. म्हणून धक्क्याची भाषा हे उद्धव ठाकरेला जमत नाही. जो स्वतःचं जेवण चमच्याने खातो का फावड्याने खातो हे अजूनपर्यंत माहीत नाही, त्यांनी धक्क्याची भाषा करू नये. हा, अजून आहे एक शेवटचा एक टप्पा राहिला, हत्ती निघाला शेपूट राहिलाय, एक शेवटचा ढुंगणावर लात द्यायची ती राहिली. त्याला दुर्दैवी प्रश्न आहे, त्या 2 दिवसामध्ये शिवसेना आमदार अपात्र आहे. कुठेतरी आता असं माहिती समोर येते की निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन किंवा निवडणूक आयोगामध्ये त्यांनी काय दिला होता, शिवसेना शिंदे गटाला दिला होता आणि शिंदे गटाने दावा केला होता की मूळ पक्ष आम्हीच आहे, शिवसेना तोडली नाहीये, आम्ही फक्त नेतृत्वात बदल केलाय. त्याच अनुषंगाने कुठेतरी शिंदे गटालाच पात्र ठरले अशी माहिती समोर. बघा, एक तुम्हाला सांगू शकतो, आमचे राहुल नार्वेकर जी जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत, ते कायदे तज्ज्ञ आहेत. तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना तरा जोरात जास्त कळतो, चांगला कळतो. म्हणून जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो. आणि ज्या पद्धतीने उभाटा तडफडत आहेत, हा त्यांना आता मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो तशा पद्धतीने तडफडत आहेत, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असा ठाम विश्वास आहे. आणि मी जे वारंवार आम्ही पहिल्यापासून बोलतोय, मी माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उभाटामध्ये 2 आमदार राहतील, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे. सगळ्यात एक दोन प्रश्न आहे. संजय राऊतांनी नार्वेकरांवरती टीका केली आहे, नार्वेकर हे आजारी होते पण बरे झाल्यावरती ते वर्ष निवासाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्याच्यावर त्यांनी बोलले की न्याय देण्यात आरोपींना जाऊन घरी भेटत आहे, त्यामुळे कुठेतरी संविधान धोक्यात येण्याची. अरे पण दिशा सालन आणि सुशांत सिंगच्या केसमधला आरोपी मातोश्रीमध्ये राहतो, मग तुम्ही त्याच्याबरोबर कसे दिसता, कसे तुम्ही त्याच्याबरोबर फिरता? आदित्य ठाकरेंनी कॅव्हिएट दाखल केलेला आहे, इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे, त्याच्यावर आरोप झालेला आहे की त्यांनी दिशाचा आणि सुशांत सिंगचा मर्डर केलेला आहे. मग तो आरोपी वर तुम्ही रोज जे त्याला मांडीला मांडी लावून बसता, तुझ्या मालकाचा जो तिसऱ्या माळ्यावर मातोश्रीवर राहतो तो चालतो, आणि राज्याचे मुख्यमंत्री एवढी मोठी केस होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चर्चा करणं हे कुठे कुठल्या चौकटीमध्ये असंविधानिक आहे ते तरी मला सांगाव ना. अगर त्याला कायदा कळतो तर सकाळी 90 मारता शुद्धीत असेल तर त्याने उत्तर द्यावं. कारण का आता त्याचा उभाटा ज्याच्यासाठी तो बोलतोय, माझ्याकडे जी काय माहिती आहे 23 जानेवारीला जे मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मी सांगितलं होतं वज्रमूठ सभा होणार नाही, त्याच्यानंतर एक तरी वज्रमूठ सभा झाली का?
तसंच मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील की उबाटा मी काँग्रेसमध्ये विलीन करत आहे. 23 जानेवारीला अशी घोषणा होणार आहे की नाही याबद्दल संजय राजाराम राऊतनी सांगावं, कारण का आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिंद देवरात लढवणार आहे तसं ठरलेलं आहे. हे लोक सांगत नाही आहेत, खरं सांगत नाही आहे. अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे. हे आज नाही तर उद्या बाहेर येणार. तसंच येणाऱ्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे. त्यावर संजय राजाराम राऊतनी स्पष्टीकरण करावं ना, म्हणून कुछ दिनों के मेहमान आहे हे लोक, या पुढे हात का पंजा सरळ सरळ नाही, बाकी त्यांना विचार. एक लक्षात घ्या, मूळ कुटुंब हे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणार आणि संघर्ष करणार आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे. माझी ही भेट कुठेही राजकीय भेट नाही पण कौटुंबिक भेट आहे. म्हणून मोहोळ वाहिनींना या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं, त्यांना आधार देणं हे हिंदू म्हणून हे माझं कर्तव्य म्हणून मी आज तिथे जात आहे. त्यांचा भेटून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. जे जे हिंदुत्वादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूनी उभं राहणं हे आमची संस्कृती असल्यामुळे आज मी 5 वाजता पुण्याला त्यांच्या कोथरूडच्या घरी त्यांना भेटायला जात आहे. महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस ह्याची समोर येते आहे. काल कल्याणमध्ये अजित पवार यांनी भाषण केलं, मी त्यात ते असं म्हणाले की ठाणे जिल्हा कसा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला आहे हे दाखवून द्या, त्यामुळे कुठेतरी चूक काय आहे? सॉरी तुम्ही संपून टाका, पण माझा मुद्दा आहे प्रत्येक राष्ट्रीय प्रत्येक त्या त्या पक्षाच्या अध्यक्षाला त्याच्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे की नाही. आता अजित दादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचा अधिकार आहे सांगणं की बाबा ठाण्यामध्ये माझा पक्ष वाढवा. तसंच एकनाथ शिंदेजींना शिवसेना महाराष्ट्रात आणि बारामतीला वाढवण्याचा अधिकार आहे, तसंच भारतीय जनता पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या आपला अधिकार असल्यामुळे तिथे भाष्य करतात. म्हणजे महायुतीमध्ये धुसफूस आहे असं काय नाही, आमचा फेविकॉलचा मजबूत जोड आहे. बोले अभि, बराबर तो मैं इस तरह से देखता हूँ कि मुझे बहुत करीब जाके देखना है कि जो संजय राजाराम राउत के गले में पट्टा है उसका मालक कौन है, वो पट्टे का पैसा किसने दिया है, वो पट्टे का पैसा मातोश्री से आया है, सिल्वर ओक से आया है या 10 जनपद से आया है, तो ये किसके गले का पट्टे वाला ये पालतू कुत्ता है ये जरा मुझे समझना है. तो इसलिए दूसरों के पट्टों के तरफ देखने के पहले तुम्हारे गले में किसका पट्टा है, इसका जवाब संजय राजाराम राउत ने हमको देना चाहिए. देखिए आदित्य ठाकरे का बयान कोई सीरियसली आजकल लेता है नहीं, उनके घर में भी उनको कितना सीरियसली लेते हैं अभी तक हमको समझा नहीं है. इसलिए हमारे मुख्यमंत्री जी ने जो 12 तारीख दी है उसके हिसाब से उद्घाटन होगा और उसके बाद वही ट्रांस हार्बर लिंक पे आदित्य ठाकरे घूमने का काम करेगा. तो इसलिए उस सारे के सारे सनातन धर्म के खिलाफ है, उनको हिंदू समाज के खिलाफ हिंदू भगवानों के खिलाफ भूमिका लेना यही इंडिया अलायंसियों का एजेंडा चलाना ये इनका एजेंडा है. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया आईसीस का एजेंडा मतलब इंडिया अलायंस का एजेंडा ये एक ही एजेंडा है. इसलिए हिंदुओं के का कुछ भी शुभ मुहूर्त ये इनके लिए अमावस है, इसलिए तो ये लोग उस चीज के ऊपर नाराज है, इसलिए उनकी नींद उड़ चुकी है. सर,
सुप्रीम कोर्ट में ब्रिटिश वालों को केस को लेके एक नया हो रहा है, जहाँ पे सुप्रीम कोर्ट में जो 11 लोगों को छोड़ दिए गए थे उनके ऊपर जो है वो स्टे ला दिया गया है, उनको फिर से जेल में डालने की बात हो रही है। देखिए अभी तक उस जजमेंट को मैंने पूरी तरह से पढ़ा नहीं है, मुझे पढ़ने दीजिए, उसके बाद मैं उसके ऊपर जवाब दे सकूंगा। सर एक और सवाल है, मुंबई से जिस साउथ मुंबई की सीट की बात करें, यहाँ के खासदार अरविंद साउत वही हम बात करें, मिलिंद देवड़ा ने दावा किया जारी करके इस सीट का दावेदार सूचना ना करें तो। देखिए मैं आपको आत्मविश्वास से कह सकता हूँ ये सीट उद्धव ठाकरे ने कांग्रेस को दे चुका है, डिक्लेयर कर चुका है कि यहाँ कांग्रेस का कैंडिडेट है। मेरे मालूमात के हिसाब से आने वाले 23 जनवरी को उद्धव ठाकरे उबाटा में उबाटा को कांग्रेस में मर्ज करने की घोषणा कर सकते हैं। इसलिए अरविंद सावंत का राजनीतिक उनकी श्रद्धांजलि हो चुकी है, वो अभी इधर के खासदार नहीं है, नहीं रहेंगे, क्योंकि ये सीट उनके ही लीडर ने कांग्रेस को दे दी है। इसलिए आगे जाके सारे के सारे उद्धव ठाकरे के कैंडिडेट ये हाथ के सिंबल पे लड़ते हुए आपको दिखेंगे। सर हाल ही में आपने कल आपने कार्यक्रम किया था 16 में, इसके बाद आपके खिलाफ एक मामला दर्ज किया गया। देखिए देखिए पुलिस पुलिस का काम करेगी, लॉ लॉ का काम करेगा, हम उसके ऊपर जो जो उनको सपोर्ट करना है, उनको कोऑपरेशन करना है, हम जरूर हमारे तरीके से करेंगे। मगर जिस तरीके से भड़काऊ भाषण का आरोप हम पे लग रहा है, फिर हाँ हिंदू समाज को भड़काया किसने? हिंदू समाज के हक के जमीन के ऊपर वक्फ बोर्ड के नाम पे अतिक्रमण और इंक्रोचमेंट किया किसने? अगर उसके खिलाफ बोलना, हिंदू समाज को ताकत देना, वो अगर हमारा गुनाह है तो मैं गुनहगार बनने के लिए तैयार हूं। जो कोई भी कार्रवाई करना है वो मेरे पे करे, मैं उसका स्वागत करूंगा। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने लक्षद्वीप में जो है लक्षद्वीप टूरिज्म को है वो बढ़ावा देने की बात की, इसके साथ साथ कुछ मेंबर है उन्होंने जो है वो लक्षद्वीप और मालदीव के बीच में डिफरेंसेस क्रिएट किए, जहाँ पे सेलिब्रिटी सामने आए जिन्होंने लक्षद्वीप को टूरिज्म को बढ़ावा देने की बात की, तो आप किस तरीके से? वही इस कार्रवाई के बाद मालदीव के तीन नेताओं की, देखिए जो ये हमारी देश की ताकत है, आज हमारे प्रधानमंत्री ने जवान से मालदीव्स का नाम न लेते हुए भी वहां के तीन मंत्रियों को राजीनामा देना पड़ा, रेजिग्नेशन देना पड़ा। और जो लक्षद्वीप जो हमारे हक का हक की जगह है, उसी तरह हमारा सिंधुदुर्ग भी है। जितना सुंदर लक्षद्वीप है उतना ही सुंदर हमारा सिंधुदुर्ग है जो हमारे महाराष्ट्र में। तो इसलिए दूसरों को बड़ा करने के बजाय हम हमारे देश में ये जो जो अच्छी जगहें हैं, जो इंटरनेशनल टूरिस्ट डेस्टिनेशन की जिस तरह से उसको हम देख सकते हैं, डेवलप कर सकते हैं। इसलिए मैं आदरणीय पंतप्रधान पीएम जी का मैं धन्यवाद दूंगा कि सही अर्थ से इन्होंने आज हमारे देश के टूरिज्म को बढ़ावा दिया। किसने? अजीत पवार। हाँ अजीत पवार ने कहा कि सरकारी कर्मचारी जो है 58 साल की उम्र में रिटायर करते हैं, लेकिन शरद पवार का नाम नाम लिया गया, उन्होंने कहा कि कुछ लोग 60-65-70 84 के हो गए लेकिन रिटायरमेंट नहीं ले रहे, क्या आपको लगता है शरद पवार रिटायरमेंट होने ले लेना? देखिए वो मेरा वो अजीत दादा और उनका स्टेटमेंट और उनके बारे में स्टेटमेंट है, मैं उसके बारे में कुछ नहीं कहना चाहूंगा। ते मला वाटतं पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड हे तो निर्णय घेणार आहे, आणि त्यावर उमेदवार कोण असणार त्यावर पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड ठरवणार। पण पक्षाचे कार्यकर्त्यांची आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांची स्पष्ट अशी इच्छा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा कमळ चिन्हावरच असावा, आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात आहेत। आमची 7 लाख मतं त्याच्याकडे ऑन रेकॉर्ड आहेत, म्हणून मला विश्वास आहे मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आदर ठेवून कमळ चिन्हाचाच खासदार हा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा असेल, आणि महायुतीचे सगळे घटक पक्ष मग शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून आम्ही तो खासदार जनतेच्या इच्छेअनुसार आम्ही निवडून आणू, एवढा माझा ठाम विश्वास। बघा गुन्हा जो दाखल झालेला आहे त्या गुन्हा
ज्या ज्या जे जे मदत सहकार्य पोलिसांना करायचं आहे, शेवटी कायद्याचं राज्य आहे, त्यांना योग्य वाटतं तर त्यांनी ती कारवाई केली. कारवाईला आम्ही पूर्ण पद्धतीने सहकार्य करणार. एक दुसरा विषय आहे भडकाऊ भाषण किंवा जे जे मुद्दे आम्ही त्या व्यासपीठावर बोललो ते बाबा वक्फ बोर्डच्या जमिनीच्या खाली तिकडच्या सोलापूरमध्ये असलेला हिंदू समाजाला पळवलं जात आहे, हिंदूंची लोकसंख्या कमी केली जाते. आज आपण त्याला सोलापूर ओळखतो, उद्या ते लोक हिंदूंना सगळ्यांना तिथून बाहेर काढून जसं त्या लोकांनी पडघाचं नाव अलसाम ठेवलं त्याचं उद्या सोलापूरचं नाव सलामपूर पण ठेवतील. या दिशेने सोलापूर चाललेला आहे. फक्त एका सोलापूर जिल्ह्यामध्ये 6,000 एकर हे वक्फ बोर्डच्या खाली अंतर्गत येत आहे आणि ती सगळीची सगळी जमीन ही जबरदस्ती घेतलेली आहे. ह्या सगळ्याच्या विरुद्ध हिंदू समाजाच्या विरुद्ध बोलणं ह्या जर माझा गुन्हा असेल तर मग तू गुन्हा स्वीकारतो आणि जी पण कारवाई आहे त्या कारवाईच्या समोर मी जाणार. इंडियाकडीमध्ये वंचितला कुठेतरी स्थान मिळत नाही, पण संजय राऊत यांनी म्हटलं की आपणची जागा ही प्रकाश आंबेडकरांना देण्यात येणार आहे. आता संजय राजाराम राऊतला तो अधिकार कोणी दिला हा खरं म्हणलं तर तुम्ही महाविकास आघाडीने इंडिया अलायन्स मध्ये विचारलं पाहिजे. कारण का मी परत परत सांगतो, हयात मध्ये जेव्हा इंडिया अलायन्सची बैठक झाली तेव्हा ह्याच संजय राजाराम राऊतनी तिकडच्या असलेला काँग्रेसच्या नेत्यांनी मला सांगितलेलं आहे की ह्याच संजय राजाराम राऊतनी जेव्हा प्रकाश आंबेडकरजींचा विषय निघाला तेव्हा ह्यानीच सांगितलं तो विषय महत्वाचा नाही, पुढचा घ्या. मग हा ज्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे त्याला संजय राजाराम राऊत म्हणतात. म्हणून प्रकाश आंबेडकरजींना महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स मध्ये घ्यायचं आहे का हे पहिलं त्यांनी उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे, मग अन्य मित्र पक्षावर बोट उचललं पाहिजे.